मुली वडिलांच्या जवळ असतात असे म्हणतात. वडिलांसाठी ती काहीही करायला तयार असते. अशीच एक घटना समोर आली आहे ज्यात 17 वर्षाच्या मुलीनं वडिलांच्या शत्रूशी लढण्यासाठी कालीचं स्वरूप धारण केलं. रात्रीच्या अंधारात 8 सशस्त्र गुन्हेगार तिच्या वडिलांना मारण्यासाठी आले तेव्हा ती काली अवतारात आली. कोणत्याही शस्त्राशिवाय ती त्या बदमाशांशी भिडली. 8ही गुन्हेगारांना तिने स्वबळावर पराभूत केलं. त्यानंतर त्या नराधम मुलीचे शौर्य पाहताच ते सर्व बदमाश पळून गेले. ही घटना छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यातील बस्तरमध्ये घडली आहे. या नक्षलग्रस्त भागात सोमवारी 8 हल्लेखोर मुलीच्या घरात घुसले. हल्लेखोरांनी मुलीच्या वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला केला. मात्र त्यानंतर तरुणीने घटनास्थळ गाठून हल्लेखोरांवर हल्ला केला. तिनं त्यांची शस्त्रे हिसकावून घेतली. मग ती वडिलांच्या बचावासाठी सिंहिणी सारखी उभी राहिली. यावेळी आवाज ऐकून शेजारीही आले आणि त्यामुळे चोरटे पळून गेले. मुलीच्या वडिलांचं नाव सोमधर कोरम आहे. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या छातीवर कुऱ्हाडीने वार केले होते. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. आपल्या मुलीच्या शौर्यामुळे तो वाचला. अन्यथा त्याच्यावर ज्या प्रकारे हल्ला झाला त्यामुळे तो हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकला नसता. हा नक्षलवादी हल्ला असल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे. मात्र पोलिसांचा यावर विश्वास बसत नाही. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार मुलीनं सांगितले की 8 हल्लेखोर होते. त्यांचे घर बस्तरच्या झारग्राम भागात. तिनं सांगितलं की बदमाशांशी दरवाजा ठोठावला आणि त्यांच्या वडिलांबद्दल त्यांनी विचारलं. मग दार उघडण्यापूर्वी तिला खिडकीतून सर्वांनी मास्क घातलेले दिसले. त्यांच्या हातात कुऱ्हाड होती. दोघांकडे बंदुका होत्या. मग ते निघून गेले. त्यानंतर काही वेळाने ती आपल्या वडिलांना जेवण देऊन परतली तेव्हा तिच्या वडिलांभोवती हे बदमाश उभे असल्याचे दिसले. मग ती पप्पाकडे धाव घेतली. ती माझ्या घरी गेले असता एका बदमाशानं माझ्या वडिलांवर कुऱ्हाडीनं हल्ला केला. दरम्यान मी त्या बदमाशाला बळजबरीनं पकडलं. मी त्याच्या हातातून कुऱ्हाड हिसकावून घेतली. दरम्यान शेजारी जमा झाले. त्यानंतर चोरटे पळून गेले. नारायणपूरचे SP प्रभात सिंह यांनी सांगितलंय की पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय.